काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकाहत्तरावा वाढदिवस होता या निमित्तानं रेकॉर्ड ब्रेक वॅक्सिनेशनचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं या वॅक्सिनेशनच्या अंतर्गत काल दिवसभरात अडीच कोटीहून अधिक लोकांचं चा वॅक्सिनेशन झालं पण आता हा कार्यक्रम सोशल मीडिया युजर्सच्या रडारवर आलाय कारण आहे फेक वॅक्सिनेशन विषय गंभीर असल्यानं समजून घेतलाच पाहिजे नमस्कार मी स्नेहल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर एकाच दिवशी कोरोनाचं सर्वाधिक वॅक्सिनेशन करण्याचा विक्रम चीनच्या नावावर होता चीननं एकाच दिवशी दोन पॉईंट सत्तेचाळीस कोटी वॅक्सिन दिले होते तो विक्रम काल भारतानं मोडला जास्तीत जास्त व्हॅक्सिनेशन करून पंतप्रधानांचा वाढदिवस विशेष बनवण्याची सरकारची योजना होती त्याप्रमाणे अडीच कोटीहून अधिक लोकांचं वॅक्सिनेशन झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलंय पण कालच्या दिवशी ट्विटरवर असे काही ट्विट आले की या सगळ्या कार्यक्रमावरच प्रश्नचिन्ह लागलं तर ट्विटरवर एक युजर आहे शिवम भट नावाचा तो म्हणतोय की आज माझी वॅक्सिनेशनची अपॉइंटमेंट होती ठीक नाही म्हणून आज घ्यायला नको पुन्हा केव्हा तरी घेईन पण मला तीन वाजून सहा मिनिटांनी दुसरा डोस घेतल्याचा मेसेज आला आणि सर्टिफिकेट पण मिळालं या मुलानं डोस मिळाल्याचा जो मेसेज आहे त्याचा स्क्रीनशॉट पण त्याच्या वॉलवर टाकलाय आता तसा तो एकटाच नाहीये तर बऱ्याच जणांना काल असे अनुभव आले आता हा झाला एक मुद्दा पण काही गंभीर मुद्दे पण इथं उपस्थित होतात ते म्हणजे बऱ्याच राज्यात मागील काही दिवसांपासून वॅक्सिनचा तुटवडा भासतोय त्यात आपलं महाराष्ट्र हे सुद्धा एक राज्य आहे केंद्र आणि महाराष्ट्राचा लसीचा वाद अख्या गावाला माहित आहे त्यात आणि काही जिल्ह्यांमध्ये कित्येक दिवस लसीकरण केंद्र बंद होती कारण काय तर लसींचा अपुरा पुरवठा मग मोदींच्या वाढदिवसानिमित्त इतक्या लशी आल्या कुठून आकडेवारी काय सांगते तर मुंबईत एप्रिल मे जून आणि जुलै महिन्यातही लसींच्या अपुरा पुरवठ्यामुळे काही दिवस लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती ऑगस्ट महिन्यात बारा आणि तेरा तारखेला लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्र बंद करण्यात आली होती तर अकरा ऑगस्टला सरकारी आणि मुंबई पालिकेच्या तीनशे लसीकरण केंद्रापैकी फक्त चोवीस लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यात आली होती दुसरीकडे ऑगस्ट महिन्यातच पुणे शहरात दोन दिवस लसींच्या तुटवड्यामुळं लसीकरण केंद्र बंद करण्यात आली होती अशीच काहीशी परिस्थिती राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात आहे यावर लसीकरण सारखंच बंद पडतंय म्हणून राज्यानं वेळोवेळी लशींची मागणी केली असता केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया संसदेच्या पावसाळी अधिवेशनात म्हणतात देशात अजूनही लशींचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासतोय पण इकडे तर मोदींच्या वाढदिवसाला विक्रमी प्रमाणावर व्हॅक्सिनेशन करायचं असं सरकारनं ठरवलं असेल तर वॅक्सिन उपलब्ध असायला हवेत मग प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे वाढदिवसाच्या मुहूर्तासाठी लशी साठवून ठेवल्या होत्या का कारण एकाच दिवसात एवढं उत्पादन शक्य नाही यावर काँग्रेसचे पंतप्रधानांनी हे पण सांगावं की केंद्र सरकारने यापूर्वीच लसींचे आदेश का दिले नाहीत आणि बरेच महिने सदोष खरेदी धोरण का अवलंबलं आता जे करताय ते आधीच केलं असतं तर आजपर्यंत अनेक जीव वाचवता आले असते आज करोनाच्या या अवघड काळात लस ही जीवनावश्यक गोष्ट झाली आहे आणि याच लशींसाठी मोदींच्या वाढदिवसाची वाट पाहायची का काय योग्य काय अयोग्य तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो अशाच ताज्या अपडेटसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा